रुद्रांश अकॅडमीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 3 जुलै रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात या पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना प्रोत्साहनपर पुरस्कार रुद्रांश अकॅडमीच्या वतीनं देण्यात येत असतो. यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी केली. गुरुपौर्णिमेला संस्थेला 16 वर्ष पूर्ण होत आहेत. सोमवारी सायंकाळी 4 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अतुलनीय जिद्द पुरस्कार भारत पाटील यांना तर उत्कृष्ट रंगकर्मी पुरस्कार समीर तोंडवळकर, कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार वैशाली चौगुले, उल्लेखनीय विशेष पुरस्कार भास्कर शिंदे आणि वात्सल्य सिंधू आई पुरस्कार बाबा रेडीकर यांना यावेळी जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषदेला कल्याणी फडणीस, आर्या कुंभार, अक्षत आटाले, विश्वजित वाडकर, राकेश जाधव उपस्थित होते.